ग्रेटर लोफोरिना हे अतिशय आकर्षक पक्षी आहेत. हे चमकदार काळ्या पंखांचे पक्षी आहेत. हे पक्षी अगदी कावड्या एवढे लहान आहेत. हे पक्षी अतिशय चपळ आहेत आणि घनदाट जंगलाच्या छतातून वेगाने फिरू शकतात. हे पॅसिफिक महासागरातील एक बेट न्यू गिनीच्या जंगलात राहतात. नरांना आश्चर्यकारक पंख असतात जे ते मादींना आकर्षित करण्यासाठी वापरतात. त्यांच्याकडे चमकदार निळे डोळे आहेत. ते फळे, कीटक आणि बेडूक सारखे लहान प्राणी खातात. ते झाडांवर चढण्यात चांगले आहेत. त्यांना फांद्यावर पकडण्यासाठी मजबूत पाय आणि नखे असतात. मादी लोफोरिना तपकिरी असतात आणि नरांप्रमाणे रंगीत नसतात. मादींना प्रभावित करण्यासाठी नर विशेष नृत्य करतात. नृत्यादरम्यान ते त्यांचे पंख पसरतात आणि अनोख्या पद्धतीने फिरतात. ग्रेटर लोफोरिना खूप लादाडू असतात आणि सहसा माणसांपासून लपतात. त्यांना कडक अन्न खाण्यास मदत करण्यासाठी त्यांना मजबूत चोच असतात. कधी कधी ते भक्षकांना गोंधळात टाकण्यासाठी इतर पक्ष्यांच्या आवाजाचे अनुकरण करतात. ग्रेटर लोफोरिनाचे वैज्ञानिक नाव लोफोरिना सुपरबा आहे. ते दिवसा सक्रिय असतात आणि रात्री विश्रांती घेतात. ग्रेटर लोफोरिनास उघड्या काजू आणि बिया फोडण्यासाठी तीक्ष्ण चोच असतात. त्यांच्याकडे उत्कृष्ट दृष्टी आहे ज्यामुळे त्यांना अन्न आणि भक्षक शोधण्यात मदत होते. मादी ग्रेटर लोफोरिना सहसा एका वेळी एकच अंडी घालते. दोन्ही पालक अंड्याला उबदार ठेवण्यासाठी त्यावर बसतात. अंड्यातून बाहेर यायला साधारण 2 आठवडे लागतात. आपली अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी ते झाडांवर घरटी बांधतात. पिल्ले पिसाशिवाय जन्माला येतात आणि त्यांचे पालक त्यांची काळजी घेतात. ते काही आठवड्यांचे झाल्यावर उडायला शिकतात. ग्रेटर लोफोरिनाचे मोठे पिसे केवळ दाखवण्यासाठी नसतात, ते ओल्या हवामानात कोरडे ठेवण्यास देखील मदत करतात. जंगलात त्यांचे आयुष्य सुमारे 5 ते 10 वर्षे असते. हे पक्षी परिसंस्थेसाठी महत्वाचे आहेत कारण ते बिया पसरवण्यास मदत करतात. ते कीटक देखील खातात ज्यामुळे कीटकांची संख्या संतुलित राहते. ग्रेटर लोफोरिनाच्या पिसांना संग्राहकांनी खूप किंमत दिली आहे ज्यामुळे अधिवास नष्ट होत आहे आणि लोकसंख्या कमी होत आहे.